केंद्र सरकारची अधिकृत एजन्सी जी कोणत्याही शेतीमालाच्या दरात हस्तक्षेप करून दर नियंत्रित करण्याचं काम करते. मात्र सध्या कांद्याच्या दराची जी अवस्था झाली आहे ती पाहता नाफेडकडून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कोणताही दिलासा मिळण्याची चिन्ह दिसत नाहीयेत. नाशिक जिल्ह्यात दररोज 15,000 टन कांद्याची विक्री होते. सरकार 15,000 टन कांद्याची खरेदी करणार आहे. आज मी तिला 40,00,000 टन कांद्याचं अतिरिक्त उत्पादन झालं असून कुठल्याही परिस्थितीत कांद्याचा दर सावरणं शक्य होणार नसल्याचं मत जाणकारांनी व्यक्त केलंय. आपली जी डोमेस्टिक नीड आहे ती भागून 6 महिन्याच्या कालावधीत होणारे लॉसेस काउंट करून आणि अपेक्षित एक्सपोर्ट गृहीत धरून सुद्धा 30 ते 40 लाख मेट्रिक टन कांदा एक्सेस आहे. आणि जर एवढा कांदा एक्सेस असेल तर त्याच्यात 15,000 मेट्रिक टन जर कांदा सरकारने घेतला त्याचा काही फरक होणार नाही. आज जिल्ह्यामध्ये कांद्याला 600 ते 700 रुपये सरासरी भाव मिळतोय. कमी दर्जाच्या कांद्याला हा भाव 150 ते 200 रुपये इतका आहे. त्यामुळे कांद्याचा उत्पादन खर्चही शेतकऱ्याच्या पदरात पडत नाहीये. या परिस्थितीत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी हमी भाव हाच एकमेव पर्याय आहे. या भावामध्ये परवडत नाही. 10,000 रुपये पाहिली बी आणि निंदी काढणी हा जो खर्च आहे हा परवडत नाही. याला हमी भाव किमान 2,000 रुपये तरी भाव पाहिजे. कांद्याचे मार्केट कमी झाल्यामुळं शेतकऱ्याला काही परवडत नाही. खताचे रासायनिक खताचे जे 50 किलोची गोणी घ्यायची म्हटली तर 1,200 ते 1,300 रुपये द्यावा लागता आणि मजुरी वाढून गेली. आम्हाला काहीच परवडत नाही. बाळा आणि पिशवी आणि ते सगळं जर केलं तर त्याची मजुरी जी दिली तर काहीच मिळत नाही. आम्हाला बियाणा खूप माग जवळजवळ 3,000 रुपये किलोनी बियाणं घेतलं काय भाव पडतं ते. यंदा महाराष्ट्रात ऊस उत्पादक शेतकऱ्यांनीही कांदा लागवड केली होती. त्यामुळे नाशिकच्या बरोबरीनं नगर जिल्ह्यातही कांद्याचं मोठ्या प्रमाणात उत्पादन झालं. कांद्याच्या भरघोस उत्पादनामुळे कांद्याच्या साठवणुकीचा प्रश्न निर्माण झाला असून हा कांदा वाया जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. मात्र निर्यात हा त्यावर आणखी उपाय असून सरकारनं यावर गांभीर्यानं विचार करण्याची गरज आहे. योगेश खरेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नाशिक. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.